नमस्कार, मी शेख याया, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आजचं विशेष बातमीपत्र पाहूया. सुरेखा राठोड यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. आता बातमीपत्र विस्ताराने. गोकुंदा येथील सुरेखा राठोड यांच्या हत्येला आठवडाभराचा कालावधी लोटला असून अद्याप या प्रकरणातील आरोपी सापडले नाहीत. फरार आरोपींना तात्काळ अटक करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गबा राठोड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेची घोर निंदा करत असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेला जबाबदार आरोपी गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा मिळावी व मयत सुरेखा राठोड यांना न्याय मिळावा ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असून यामध्ये कोणताही आरोपी हा कोणत्याही पक्षाचा असो त्याची गय करण्यात येऊ नये ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असून याद्वारे पोलीस प्रशासनास विनंती करण्यात येते की आरोपींना दंडित करून मयत सुरेखा राठोड यांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किनवटच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येतील असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किनवट तालुकाध्यक्ष प्रकाश गबा राठोड यांनी सांगितले आहे. साबेर मिर्झा यांच्यासह विशाल हलवले, माझा महाराष्ट्र लाईव्ह, किनवट. ताबडतोब त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही समाजाचे असो, जे राठोडताईची जी हत्या झाली त्या आरोपींना तात्काळ अटक करून पुढील तपास करून त्याला फाशी झाली पाहिजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही सर्वजण आज DSP यांना निवेदन दिलं आणि यासाठी पुढील तपास चांगल्या पद्धतीने हो यासाठी आम्ही शिष्टमंडळ SP साहेबाला आणि मुख्यमंत्र्याला निवेदन देण्याचं गोकुंदा के शांति निकेतन इंग्लिश स्कूल के प्रिंसिपल सुरेखाताई राठौड़ इनकी बहुत निर्मम हत्या की गई है और इस हत्या के आरोप में उनके पति को अटक किए और 3 से 4 आरोपी अटक होना बाकी है. तो हम राष्ट्रवादी किनवट तालुका कमेटी की ओर से पुलिस DYSP साहब को अभी निवेदन दिया है कि जल्द से जल्द बाकी के आरोपियों को अटक करके उस मृतका को जल्दी से जल्दी न्याय देना चाहिए, ऐसी हमारी मांगनी है. और मैं ये कहना चाहता हूँ कि इस हत्या को लेकर बहुत सारे जो हमारे विरोधी पक्ष हैं ये राजकारण में लगे हुए हैं, तो मेरी उनसे विनती है कि राजकारण करना है तो विधानसभा इलेक्शन में आओ. ये एक हत्या है और एक बेचारी की जान गई है, इसके अंदर राजकारण मत करो. इतना मैं विनती करना चाहता हूँ.